भारतरत्न पुरस्कार यंदा कुणाला मिळणार याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. मात्र सरकार पातळीवर त्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आदींचा भारतरत्न पुरस्कारासाठी विचार सुरू असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र सध्या तरी भारतरत्नबाबत कोणत्याही नावाचा प्रस्ताव विचाराधीन नाही असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलंय. तर केवळ मीडियामध्येच भारतरत्नची चर्चा सुरू आहे, सरकार पातळीवर असा कोणताही विचार सुरू नसल्याचं संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.